गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भात तब्बल 1,35,000 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल पूर्व विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पूरपाहणी दौऱ्याच्या नंतर नागपुरात प्रशासनाची आढावा बैठक घेतल्यानंतर बोलत होते. पूर्व विदर्भात जून आणि जुलैच्या सरासरीपेक्षाही 120 ते 190% पाऊस पडला असून कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळेच शेतीला जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचं फडणवीस म्हणाले. काही ठिकाणी 100% नुकसान झाले असून बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीही शक्य नाही. एका अंदाजाप्रमाणे शेतीचं नुकसान झालेल्या भागातील फक्त 35% ठिकाणीच पुन्हा पेरणी करता येणार आहे, त्यामुळे उर्वरित ठिकाणी या हंगामात पुन्हा पेरणी शक्य नाही असं देखील फडणवीस म्हणाले. आज मी गेलो होतो वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाटच्या परिसरामध्ये शहराला आणि काही गावांना भेटी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूरच्या भागामध्ये जिथे प्रचंड पाऊस आला त्या ठिकाणी भेटी दिल्या. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी आलेला आहे.